पुढची बातमी बघूया. भुसावळ रेल्वे स्टेशन परिसरातल्या भिकाऱ्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. रेल्वे स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणात भिकाऱ्यांची संख्या आहे. भुसावळ रेल्वे स्टेशन परिसरात तब्बल 60 भिकारी आढळून आले. लॉकडाऊन आणि निर्बंध कडक केल्यामुळं आणि ॲक्सेस कंट्रोलमुळे हे भिकारी रेल्वे स्टेशन बाहेर फिरताना दिसून येत आहेत. गेल्या आठवड्यात शहरात दुकानफोडीचे प्रयत्न सुरू झाले. यात पुरुष भिकारी आणि त्यांच्या सोबत असलेली आणि नशेच्या आहारी गेलेली मुलं असल्याचंही निष्पन्न झालं. त्यामुळे बाजारपेठ पोलिसांनी आणि रेल्वे पोलिसांनी या भिकाऱ्यांना एकत्र केलं. भुसावळ शहरात कोरोनाचा प्रसार रोखला जावा यासाठी भुसावळ नगरपालिकेच्या वतीनं त्यांची कोविड टेस्ट करण्यात आल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी दिली. त्यांच्यामुळे स्टेशन परिसरामध्ये भुसावळमध्ये जो कोरोनाचा प्रसार रोखला जावा या दृष्टीनं आज आपण त्यांची कोविड टेस्ट रॅपिड अँटीजेन टेस्ट देखील आपण एकत्रितपणे करत आहोत. आपण त्यांना सर्वांना जेवण वगैरे दिलेलं आहे आणि त्यांचे फोटोज घेतलेले आहेत. त्यांची नावं आपण लिहून घेत आहोत. ते कुठून आले, त्यांचे कुटुंबीय, त्यांची काय पार्श्वभूमी आहेत, या सर्व बाबींची आपण लेखी स्वरूपात माहिती कलेक्ट करत आहोत. पुढची बातमी बघूया. नागपुरात इंडस पेपर मिलला लागलेली आग आता आटोक्यात आलेली आहे. पेपर मिलला लागलेली ही भीषण आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाला तब्बल 14 तास प्रयत्न करावे लागले. काल सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास ही आग लागलेली होती. पेपर मिलमध्ये टिश्यू पेपर आणि टॉयलेट पेपर तयार केले जात होते. यासाठी लागणारा कच्चा माल या आगीमध्ये जळून खाक झालाय. मात्र इंडस पेपर मिलची ही आग आटोक्यात आणण्यामध्ये यश आलेलं आहे. तब्बल 14 तासांनंतर ही आग आटोक्यात आलेली आहे. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेऊया. तुषार कोहळे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोनलाईनवरनं. तुषार, ही आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागलेली होती, काय नेमकी त्याबद्दलची माहिती आणि आर्थिक नुकसान नेमकं किती झालंय? अजिंक्य, जर का बघायचं झालं तर काल सायंकाळला 5 वाजताच्या सुमारामध्ये नागपूरच्या इंडस पेपर मिलला ही आग लागली होती. आग इतकी भीषण होती की साधारण आता 15 तास होत आहेत तरीही ती आग थोड्या प्रमाणात काही ना अशी सुरू आहे. आगीवर पूर्णपणे नियंत्रण जरी मिळवलं असलं तरी आग पूर्णपणे विझलेली नाही. महत्वाचा विषय की ही जी पेपर मिल आहे, इथे टिश्यू पेपर तयार करण्याचा कारखाना होता आणि त्यासाठी जे लागणारं रॉ मटेरियल होतं, मध्ये जुने कागद असो किंवा खरडे असो, ते तिथे मोठ्या प्रमाणामध्ये ठेवले होते. साधारण 30,000 टन तिथे तो कागदाचा रॉ मटेरियल तिथे ठेवण्यात आलेलं होतं आणि त्याला साधारण 5 वाजताच्या सुमारामध्ये काल सायंकाळला आग लागली. आग नेमकी कोणत्या कारणाने लागली हे अग्निशमन दलाला देखील अजून कळलेलं नाही. हा संपूर्ण घटनेचा तपास सुरू आहे. पण आग इतकी भीषण होती की अग्निशमन दलाला साधारण म्हणजे 10 गाड्या अग्निशमन दलाच्या सातत्याने रात्रभर आग विझवत होते, तरीही ती आग पूर्णपणे विझली नाही. शेवटी तो पूर्ण ठेवलेला जो रॉ मटेरियल होता ते पूर्ण जळून राख झाला आणि ती आग आपोआप विझली. म्हणजे अग्निशमन दलाने प्रयत्न केले पण आग जी विझली ती पूर्ण रॉ मटेरियल जळून राख झाल्यानंतर विझली. यामध्ये साधारण 1,00,000 रुपयाचं नुकसान झालेलं आहे. म्हणजे जर का तुम्ही बघितलं तर ते 30,000 टनाचा जो रॉ मटेरियलचा खरडा होता तोच 1,00,000 रुपयाच्या किमतीमध्ये असल्याचं सांगितलं जात आहे. तर या संदर्भात कोणत्या घटनेमध्ये एक सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही पण मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेलं आहे. आता याचा संपूर्ण घटनेचा तपास सुरू आहे आणि या तपासामध्ये नेमकं स्पष्ट होईल की आग नेमकी कोणत्या कारणाने लागली आणि त्यामध्ये किती नुकसान झालं. तुषार, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल.